मराठी आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजे इस्रोच्या मिशन गगन यांची पहिली चाचणी आज स्थगित करण्यात आली शेवटच्या काही सेकंदांमध्ये ही चाचणी तात्पुरती थांबवण्यात था आली टीव्ही डी वन मिशनची चाचणी थोड्याच वेळापूर्वी होणं अपेक्षित होतं मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ती थांबवण्यात आल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं याबाबतच्या कारणांचा आम्ही अभ्यास करून पुढच्या वेळी सुधारणा करू असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केलं युवकांची देशाच्या लोकसंख्येचा महत्वाचा घटक बनण्याच्या दिशेनं काम करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आहे बिहारमधील गया इथं केंद्रीय विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होत्या शिक्षण आणि ज्ञानानं युवक सर्व क्षेत्रात मोठी भूमिका भजवू शकतात असं त्या म्हणाल्या भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज असून हे यश साध्य करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे असं त्या म्हणाल्या गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात कच्छ जिल्ह्यातील धोरडो गावाला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या यादीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांपैकी एक म्हणून जागतिक मान्यता मिळाली आहे धोरडो गावाच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे इस्रायलच्या हवाई दलानं गाझामधील शंभरहून अधिक दहशतवादी तळांवर एका रात्रीत हल्ले केले असं इस्रायलच्या संरक्षण दलानं जाहीर कलि गाझा क्षेत्रातील समुदायांवर सात ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात हमासच्या नौदलातील एक वरिष्ठ अधिकारी मारल्या ग्रियाचं आयडीएफनं सांगितलं इस्रायलच्या एका विमानावर क्षेपणास्त्र डागण्याची योजना आखात असलेल्या दहशतवाद्यांच्या पथकावर हल्ला करून त्यांचा तळ उद्ध्वस्त केला या हल्ल्यात बोगदा युद्धसामग्रीची गोदामं आणि जवळपास बारा लष्करी केंद्र नष्ट झाली आहे असं या वृत्तात म्हटलं आहे पोलीस स्मृती दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस मार्गात शहीद जवानांना आदरांजली वाहिली एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंग्स इथं सशस्त्र चिनी सैन्याशी लढताना दहा शूर पोलिसांनी आपले प्राण दिले या शहीदांच्या आणि कर्तव्यावर शहीद झालेल्या इतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं काल रात्री बेंगळुरू इथं एम चेन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या महत्वाच्या सामन्यात पाकिस्तानचा बासष्ट धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार